एक्सरसाइज नंबर फोर मैनेजमेंट प्रैक्टिसेस इन शिप एंड गोट ऑब्जेक्टिव्स टू गेट द फार्म ऑपरेशन कंप्लीट इन टाइम एंड प्रॉपरली म्हणजे आपल्या फार्मवरचे जे कॅलेंडर ऑपरेशन्स आहेत ते व्यवस्थित आणि ऑन टाइम झाले पाहिजेत. त्यानंतर नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह इज टू प्रोव्हाइड रिटर्न बेटर अँड केअर टू ॲनिमल म्हणजे आपल्याला जे उत्पन्न मिळणार आहे ते चांगलं आणि ॲनिमलची केअर घेतली पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट आहे टू गेट हायर रिटर्न थ्रू इफिशियंट मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस. आपण ज्या या मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस घेतोय त्याच्यामधून आपल्याला जास्त उत्पन्न मिळालं पाहिजे. नेक्स्ट रिलेव्हंट इन्फॉर्मेशन द लाईफ स्टॉक फार्म इज फुल ऑफ लाईफ अँड ऍक्टिव्हिटी विथ मल्टिट्यूड ऑपरेशन्स बीइंग कॅरी आउट फ्रॉम टाइम टू टाइम म्हणजे आपल्या लाईफ स्टॉक फार्म वरती जे टाइम टू टाइम झाले पाहिजे. द फार्म मॅनेजर ऑर्गनाइज द वेरियस ऍक्टिव्हिटीज ऑन द फार्म ऍज अ रुटीन. फार्म मॅनेजरनं या सगळ्या कॅलेंडर ऑपरेशन वरच एक शेड्यूल बनवलं असतं किंवा रुटीन त्याच बनवलेलं असतं. ऑन द फार्म इट्स कस्टमरी ड्रॉप फॉर डेली ऑपरेशन. या ऑपरेशन वाईज सगळं त्याच व्यवस्थित चालू असलं पाहिजे. देन मटेरियल रिक्वायर्ड. नेक्स्ट इज मटेरियल रिक्वायर्ड ब्रूम वॉटर ब्रश ब्लीचिंग पावडर फेनॉल वॉशिंग सोडा मॅलेथियन मॅलेथियनाइज इन्सेक्टिसाइड क्रायसॉल टायर सल्फेट निकोटीन सल्फेट लिंडेन पावडर पायरेथ्रिन आर्सेनिक सल्फेट फल्टार क्रेस्टोन देन टोबॅको नाईफ. देन नेक्स्ट इज हॉट आयन रबर बँड क्लिपर अँड रेझर. दिस मटेरियल रिक्वायर्ड फॉर अवर दिस प्रॅक्टिकल. देन फर्स्ट मॅनेजमेंट प्रॅक्टिस इज क्लिनिंग. सॅनिटेशन अँड क्लिनिनेस आर द योर गुड हेल्थ. Unsanitary condition provides scope to develop pathogen which cause disease. म्हणजे स्वच्छता आणि हे चांगल्या हेल्थचे लक्षण आहेत. जर वेट अ मिनिट सॅनिटेशन अँड cleanliness are the key to good health. Unsanitary conditions provide scope for the development of pathogen. म्हणजे जर शुद्धीकरण नसेल किंवा जागा स्वच्छ नसेल तर पॅथोजन वाढण्याचे चान्सेस जास्त असतात. Then regular cleanliness and disinfection of animals and shed prevent infection. Regular sanitation किंवा स्वच्छता हे disease infection पासून बचाव जातो. देन नेक्स्ट इज वॉश इट विथ क्लीन वॉटर अँड अप्लाय व्हाईट वॉश. म्हणजे आपला जो गोठा आहे तो क्लीन वॉटरने धुवून स्वच्छ केला पाहिजे. क्लीन द फ्लोअर गटर अँड मॅन्जर. आपण जे आपलं ड्रेन आहे वाहून जाण्यासाठी ते क्लीन आणि केलं पाहिजे. देन नेक्स्ट इज स्क्रॅप द फ्लोअर विथ ब्रश अँड ब्रूम विथ वॉश इट विथ क्लीन वॉटर. म्हणजे आपला जे फ्लोर आहे गोठ्याचा फ्लोर आहे ते ब्रशने झाडून आणि पाण्यानं स्वच्छ धुवून काढलं पाहिजे. देन नेक्स्ट इज रिमूव्ह द काऊ वेब विथ
हेल्प ब्रूम म्हणजे झाडूने जे झालेले असतात ते काढून टाकले पाहिजे. प्रिपेअर द स्प्रेइंग सोल्युशन ऑफ डिझायरेबल कॉन्सन्ट्रेशन. आपल्याला ज्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये दिलेले केमिकल्स आहेत ते व्यवस्थित अप्रोप्रिएट स्प्रे केले पाहिजे. Then next is some insecticides which is required for cleaning. Bleaching powder 30%, then phenol 1 to 2%, washing soda 4%, melatonin is insecticide 2 to 2.5%, then melathion 0.5% emulsible concentration, then chrysosol 2 to 3% in hot water. Repeat the spraying at frequent interval. म्हणजे आपले जे स्प्रेइंग आहे ते काही दिवसांनी पुन्हा त्याच रिपीट स्प्रे केलं पाहिजे. काही दिवसांनी काही ठराविक वेळेनुसार. आफ्टर स्प्रेइंग इज ओव्हर लिव्ह दिस शेड फॉर फ्यू अवर्स टू गेट फ्रेश एअर. आपलं स्प्रेइंग झाल्यानंतर शेड काही तास मोकळं सोडायचं आहे त्याच फ्रेश एअर त्यामध्ये येण्यासाठी किंवा ते पूर्ण सुकून जाण्यासाठी. टू टेक ॲनिमल्स इन द शेड व्हेन इट ड्राय. जेव्हा शेड पूर्ण सुकेल त्यानंतरच ॲनिमल्सला आपल्या शेडमध्ये. हॅलो, काही प्रॉब्लेम आहे का? पूर्ण शेड सुकल्यानंतरच ॲनिमलला त्यामध्ये अलाव करायचं आहे. The next practice is deworming. Internal parasites are more numerous and heavy infestation is likely to occur when sheep and goat are confined to some area year after year. म्हणजे एकाच जागेवरती आपले जर animals sheep किंवा goat एकाच जागेवरती वर्ष असतील तर त्याच्यामध्ये internal parasites infestation होण्याचे chances जास्त असतात. त्यानंतर low weight land and humid condition are favorable for the development of internal parasite. Internal parasite cha tayar hoanyasathi ole zameen kiwa dammat havaman he puresa kiwa upyukta tharta. common stomach worm means round worm or tape worm, then ट्विस्टेड वर्म आर कॉमन. जे स्टमक वर्म आहे त्याला आपण टेप वर्म किंवा राउंड वर्म म्हणतो आणि ट्विस्टन स्टमक वर्म आहे हे या अशा कंडिशनला युजली पाहायला मिळतात. देन सिमटम्स इन्फेस्टेड ॲनिमल बिकम रेस्टलेस थीम वीक अँड अनथर्टी. वेन इन्फेस्टेशन इज हेवी अँड स्वेलिंग नोन ॲज बॉटल जॉ मे डेव्हलप अंडर द जॉ. म्हणजे इन्फेस्टेड ॲनिमल आहे ते पूर्ण रेस्टलेस होतं, थिन होतं आणि वीक होतं पूर्णपणे. मग अशा वेळेस प्रिव्हेन्शन करायच्या त्या पुढे दिलेल्या आहेत. प्रिव्हेन्शन सीज द टायनी वर्म दॅट अपियर ऑन द ब्लेड्स ऑफ ग्रास डिपेंड अपॉन द होस्ट ऑफ सर्वायवल. द रोटेशन ऑफ पास्चर एव्हरी 2 weeks विल हेल्प टू कंट्रोल कॉमन स्टमक वर्म. जे आपला जो चारा देतोय त्याचं रोटेशन हे 2 वीकनं असेल तर आपल्याला उपयुक्त ठरतं, प्रिव्हेंट करायला उपयुक्त ठरतं. देन ट्रीटमेंट कसं करायचं त्याच्यावरती. ड्रेंच मे बी गिवन विथ द हेल्प ऑफ बॉटल. बॉटलच्या सहाय्याने आपल्याला ड्रेंचिंग करायचं आहे. केअर शुड बी टेकन दॅट मिक्सचर शुड नॉट गेट इन टू लंग्स. आपल्या फुफ्फुसामध्ये ॲनिमलच्या फुफ्फुसामध्ये आपण दिलेलं मिक्सचर हे जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे.
prepare 1% of solution of copper sulfate should be dissolved with 45 liters of water. 45 liter पाण्यामध्ये 1% copper sulfate चा solution mix करायचं आहे. त्यानंतर take part of water and heat properly and add copper sulfate to dissolve. त्या पाण्याला पूर्णपणे हीट करायचं आहे आणि त्यात कॉपर सल्फेट ऍड करायचं आहे. देन सेकंड डोस शुड बी गिवन आफ्टर 15 डेज. पहिला डोस झाल्यानंतर त्याच्या 15 दिवसांनी बरोबर आपल्याला दुसरा डोस द्यायचा आहे. द ॲनिमल शुड बी केप अवे फ्रॉम फूड फॉर 12 to 14 आवर्स. आपल्या ॲनिमलला शिप किंवा बोटला डिवर्मिंग केल्यानंतर 12 ते 14 तास फूड म्हणजे अन्नापासून किंवा चाऱ्यापासून वेगळं ठेवायचं आहे, लांब ठेवायचं आहे. When roundworm and tapeworm are present in intestine, add 20 gram nicotine sulfate to each 4.5% copper sulfate solution. जर राऊंडवर्मचा अटॅक असेल किंवा प्रेझेंट अटॅक झाला असेल त्याच्यावरती तर 28 ग्रॅम निकोटीन सल्फेट किंवा 4.5% कॉपर सल्फेटचं सोल्युशन पर ॲनिमलला द्यायचं आहे. देन नेक्स्ट इज डीपिंग. शिप अँड गोट आर शुड डीप ॲट लिस्ट यु नो इयर टू इरॅडिकेट एक्टो पॅरासाइट्स. जे एक्टो पॅरासाइट्स आहेत जस्ट लाईक टिक्स, माइट्स अँड फ्लाईज, म्हणजे फ्लाईज किंवा ॲनिमल होणाऱ्या फ्लाईज किंवा टिक्स आहेत त्यांचं इरॅडिकेट करण्यासाठी डिपिंग प्रोसेस केली जाते. ॲटलिस्ट वर्षातून एकदा केली जाते. इन इंडिया शिप कॅन डीप इमिडिएटली बिफोर पोस्ट विंटर शेअरिंग अँड आफ्टर पोस्ट ऑटोमन शेअरिंग. म्हणजे भारतामध्ये दोन वेळेस म्हणजे एकतर हिवाळा संपताना किंवा हिवाळा संपल्यावर किंवा शरद ऋतू संपल्यावरती डिपिंग केली जाते. प्रिकॉशन्स यू अँड डोज इन ऍडव्हान्स स्टेज ऑफ प्रेग्नन्सी शुड नॉट डीप. म्हणजे जेव्हा यू किंवा डो हे प्रेग्नंट असतील तर त्यांना आपण डिपिंग करत नाही. अवॉइड डिपिंग इन रेनी डेज ॲज द डीप मे बी वॉश ऑफ द फ्लीस. म्हणजे जर पावसामध्ये आपण जर पावसामध्ये डिपिंग करायचं नाही आहे कारण पावसामुळे ते वॉश म्हणजे वाहून जाण्याचे चान्सेस जास्त असत. देन ऑलवेज वॉटर द रेस्ट शिप ऑर गोट बिफोर डिपिंग सो दॅट शिप गोट विल डू नॉट ड्रिंक डीप सोल्युशन. म्हणजे गोट किंवा शिपला डिपिंग करण्याच्या अगोदर त्याला पुरेसं पाणी आणि अन्न दिलं पाहिजे म्हणजे किंवा रेस्ट दिली पाहिजे म्हणजे ते डिपिंग केलेलं सोल्युशन पिणार नाही. डू नॉट डीप सिक ॲनिमल शिप विथ ओपन वुंड युरी यंग लॅम्स किड्स अँड स्टोव बिंग सेंट फॉर स्लॉटर. म्हणजे आजारी ॲनिमल किंवा ज्या ॲनिमलला जखम झाली आहे त्या ॲनिमलला डिपिंग करायचं नाहीये. डीप ऑन डे विच नायदर टू हॉट ऑर नॉर टू कोल्ड. म्हणजे थंडीच्या दिवशी किंवा जास्त उन्हाळा असेल अशा दिवशी आपल्याला डिपिंग करायचं नाहीये. अलॉट शिप ऑर गोट 15 मिनिट्स इन ड्रेनिंग पेन आफ्टर डिपिंग. जे डिपिंग झाल्यानंतर डिपिंग केल्यानंतर त्या ॲनिमलला 15-20 मिनिटं ड्रेनिंग पेन म्हणजे जे आपलं पाण्याची जागा आहे त्या बाजूस ठेवलं पाहिजे. द रॅम बग शुड नॉट डीप ड्युरिंग ब्रीडिंग सीझन फियर इंजुरीज टू पेनिस. म्हणजे जे ब्रीडिंग ॲनिमल आहेत त्यांना ब्रीडिंग सीझनमध्ये डिपिंग करायचं नाहीये. देन प्रोसिजर फॉलो द मॅन्युफॅक्चरर्स इन्स्ट्रक्शन्स थरली फॉर प्रिव्हेन्शन ऑफ सोल्युशन्स. द सॉइल अँड ड्युरिंग स्टेन वूल ऑन दी
क्रच ऑफ स्लीप शुड बी रिमूव्ह. मॅन्युफॅक्चरने जिल्ह्यात दिलेल्या प्रिकॉशन्स असतात त्या बॉक्स वरती किंवा केमिकल वरती त्या फॉलो केल्या पाहिजेत, पूर्ण व्यवस्थित वाचल्या पाहिजेत आणि मगच एखादं ट्रीटमेंट दिली पाहिजे. कॉमन केमिकल्स अंडर डिपिंग लाइवस्टॉक. फर्स्ट केमिकल इज लिंडेन डीप अँड कॉन्सन्ट्रेशन इज 0.31% गॅमा आयसोमर. लिंडेन डीप इज यूज फॉर यंग स्टॉक्स. नेक्स्ट इज पायरेथ्रिन आर्सेनिक सल्फाइड पावडर डीप. कॉन्सन्ट्रेशन इज 0.2% ऑफ टोटल आर्सेनिक इन्क्लुडिंग 0.13% सोल्युशन ऑफ आर्सेनिक. देन नेक्स्ट इज कोल टार, पेसॉल और फेनॉल डीप अँड लास्ट वन इज निकोटीन और टोबॅको डीप. एनिमल कॅन डीप बाय हँड मीटर और स्विम बाथ मीटर. डिपिंगच्या दोन प्रोसिजर आहेत, मेथड आहे हँड मेथड आणि स्विम बाथ मेथड. हँड मेथड इज यूज फॉर स्मॉल फ्रॉग्स अ टँक ऑफ गॅल्वनाइज आयर्न अबाउट 1.2 to 0.5 मीटर यूज. हँड मेथड इज फक्त जे छोटे कळप असतात किंवा छोट्या फार्म असतात त्यांच्यावरती त्याच्यामध्ये आपण ही मेथड यूज करतो. इच शीप or goat is held above the knee and lifted into bath. म्हणजे प्रत्येक each and every sheep किंवा goat हे ढोपऱ्याच्या वरपर्यंत बुडलं पाहिजे. Then next is it is lifted feeding board where surplus dip whiz from fleece to get back into the bath. Swim bath is used large flock of sheep of goat, sheep or goat. Swim bath method आहे ती large amount मध्ये जर कळप असेल, शेळ्यांचा कळप असेल तर आपण ती मेथड यूज करतो. त्याचं इन जनरल मेथड मेजरमेंट आहे 1.5 मीटर इंटू 2.5 मीटर इंटू 2 मीटर इज डायमेन्शन ऑफ स्विम बाथ मेथड. द शीप अँड गोट lowered into deep end of the deep swim through walk up drying. Then following is a list of dips to be done according to ectoparasite. Je ectoparasites ahet tyanchi list ani tyanna vapale janare solutions. First is maggots. Any sulfur containing dip can be used for prevention of maggot. Then lice, fenorate powder, butox or malathion. These are the solutions which is we are used for prevention of lice. Then ticks, fenorate powder, butox and endosulfurate. These are the solutions they are used for prevention of ticks. Then flies, butox and malathion are the used for the prevention of flies. Scrap, any lime sulfur solution which is used for scab prevention. Then next is spraying. This comprises spraying a weak fly repelling dip solution over back and side of animal back fairly tightly together in pen. Spraying sheep and goat at a regular interval is effective to controlling ticks, especially tropical countries. Prepare some solution as that deep solution. Fill up solution in hand sprayer or powder sprayer. Power sprayer. The use of sprayer is depending on size and of the flock equipment available. Spraying karthana ॲनिमलच्या बॅक साईड वरती आणि पूर्ण ॲनिमल वरती स्प्रे
केलं पाहिजे. त्यानंतर त्याचा रेग्युलर इंटरवल इज इफेक्टिव्ह फॉर कंट्रोलिंग फॉर एक्टो पॅरासाइट्स. देन फिलअप विथ सोल्युशन इन हँड स्प्रेअर ऑर पॉवर स्प्रेअर. म्हणजे आपले स्प्रे आहे ते हँड स्प्रेअरने किंवा पॉवर स्प्रेअरने आपण स्प्रे करू शकतो. देन डॉकिंग रिमुव्हल ऑफ टेल फ्रॉम द बॉडी ऑफ शिप ऑर गोट इज कॉल्ड एज डॉकिंग. म्हणजे ॲनिमल शिप किंवा गोटचं जे टेल आहे शेपूट आहे ते आपण कट करतो त्याला डॉकिंग असं म्हणतात. लॅम्स डज नॉट डिकॉर अक्युमुलेशन ऑफ शिप अराउंड द टेल विच इज ऑफन फ्लाय स्ट्राईक मॅगट इन्फेस्टेशन. देर आर फोर मेथड्स ऑफ डॉकिंग. डॉकिंग विथ नाईफ, डॉकिंग विथ हॉट आयर, रबर बँड मेथड अँड डॉकिंग विथ मॅस्क्युलेटर. Then next is holding the lamb for docking. The lamb should be rest on back of wool or bench of convenient height. The lamb should be held in much in same position as castration with tail resting top side of board. For docking with knife, the lamb is held in same way for castration. The tail is served about 2.5 cm from body. A measure on the underside of the tail. Press the skin towards the body before cutting. Leaving loose skin above the cut, serve the tail is desirable level. म्हणजे जे कट आहे ते डिझायरेबल लेवल मध्ये कट केलं पाहिजे. The band may be tied as base of tail before cutting off, prevent blending. Blending होऊ नये यासाठी व्यवस्थित आपण बँडने टाय केलं पाहिजे. Then use of hot instrument result in loss of blood, less danger infestation than knife, but wound heal more slowly. Heat the instrument dull red color, protect with buttock of lamb by placing the tail. Then serve the tail rather quickly, avoiding excessive burning. Then next is ringing. If the ram is not completely strong, then he should be clopped for clipping. Hold the ram on his hind legs and clip from neck, from belly with region of penis. This will mark his easier for ram to proper contact with use during mating. जे रिंगिंग म्हणजे मानेवरचे किंवा जेनिटल एरिया जो आहे त्यावरचे हेअर्स रिमूव केले जातात. टॅगिंग we already discussed in previous experiment and painting of rams. This we are in the base then observations, observe and record the appearance and weight of animal before and after deworming. Deworming करण्याच्या आधी animal's weight आणि त्याचा appearance हे record केलं पाहिजे. Observe and note the external parasite on the body of animal before dipping and spraying. Note the time required for healing the wound. म्हणजे जे जखम भरण्याकरता जो लागलेला कालावधी आहे तो रेकॉर्ड करून ठेवायचा आहे.
थैंक यू. कुणाला काही प्रॉब्लेम किंवा क्युरी काही आहे का? आतापर्यंत झालेल्या सिलेबस मध्ये कोणाला काही डाउट किंवा क्युरी आहे का?